एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा जो व्हिडिओ आहे तो संडेचा आहे. थोडेसे ब्लॉग लेट येत आहेत आणि आजचं मॉर्निंगचं वेदर होतं हे ऑलमोस्ट सकाळचं होतं. सहा साडेपाचच्या दरम्यान असं असेल मे बी. आणि पिल्लू आमची सकाळी मॉर्निंगला लवकरच उठलेली आणि पिल्लूला सवयच आहे सकाळी लवकर उठायची. सो ती उठलेली आणि तिचं खेळणं वगैरे काय आहे ते सगळं चालू होतं. दीपक त्याला वर्क फ्रॉम होम होतं काल, म्हणजे सॅटर्डेच्या दिवशी. सो तो थोडा वेळ जागला, त्याने चहा वगैरे पिली, चहा बिस्किट खाल्लं आणि तो झोपून गेला. कारण का त्याला खूप झोप होती डोळ्यावरती पिल्लू सकाळी लवकर उठल्यामुळे. आणि माझी झोप झालेली, म्हटलं मी जागते तू झोपून जा. ॲटलिस्ट मला 2-3 तासाची झोप भेटली ना तरी इनफ होऊन जातं. आणि पिल्लूचं खेळणं वगैरे चालू होतं. तिला आता भरवलं वगैरे मी, तिचा नाश्ता वगैरे झाला, लवकर तिला दिलं मी. ऑलमोस्ट 8 वाजता म्हणजे मी तिला 7-7:30 दिलं नाश्ता. झोप आले पिल्लूला, काही झोपच नाही. खेळातच राहिले बिकॉज रात्री काम करत होता, तो झोपून गेला. इकडे ये. हळू, मी हळू बोलली, ओरडली नाही. मला असा सिम्पलचा फोडणीचा भात केलाय. पिल्लूचा ब्रेकफास्ट झाला की मला केलं एकटीच आहे. दीपक झोपला, त्याने चहा बिस्किट खाल्लेलं सकाळी 5 वाजता, सो तो झोपलाय. पण मी मला फोडणीचा भात केलाय सिम्पल. पिल्लू आहे वाट बघते, तिला भरवून झालंय. चला, वेलकम बॅक टू माय चॅनल. ऑलमोस्ट आता 12:30 झालेत आणि आज करणार आहे ब्रंच, म्हणून इडलीच करणार आहे. सकाळचा नाश्ता आमचा झाला तरी पण आता इडली करणार आहे. कारण का पिल्लू आहे ना सकाळी लवकर उठली, त्याच्यामुळे पुरा प्लॅन आहे ना तो फ्लॉप झाला. सो आता इडली करणार आहे, पिल्लूला पण इडली देणार आहे. सांबार माझा झाला आहे आणि चटणीची प्रिपरेशन झाली आहे, तर ती ग्राइंड करायचं आहे. त्याच्या आधी दीपकला उठवते, चहा मी घेते, मग त्याला पण देते. परत डबल डबल साखर डबल हे सगळं डबल डबल होण्यापेक्षा त्याला आता उठवते, त्याला सुट्टीच आहे त्याच्यामुळे. तर तो आणि मी चहा घेईल आणि मग चटणी करेल. सांबार तर रेडी आहे आणि सकाळची भांडी पण घासायची. पिल्लू आहे ती अजून पण झोपली होती, ती आता लवकर उठणार नाही. कारण का ती सकाळी 5:00 उठली ना, ती 11:30 झोपली. विचार करा, 5:30 उठून ती 11:30 झोपली, एवढा वेळ ती जागी होती. सो आता ती जेव्हा उठेल ना, तेव्हा उठेल तेव्हा तिला मी भरवून देईल. आता ती इडली आवडते तिला, तर ती खाते की नाही त्याचे नोट्स काय माहिती. पण सध्या ना ती बऱ्यापैकी तिखट खाते, म्हणजे तिखट खाते तुम्ही बोलू शकता. काल पण मी बटाट्याची भाजी केलेली, त्याच्यात मसाले वगैरे भरपूर सारे टाकलेले, ते पण त्यांनी रात्री खाल्लं. सो आता मी चटणी करते, त्याच्यात मी मिरची टाकायची नाही चटणीमध्ये, कारण का त्या मिरचीचा ना तडका लागतो. सो आज मी मिरची टाकते थोडीशी आणि थोडंसं साखर टाकून देईन. तुम्हाला मी दाखवेल मी कसं काय करते. आणि थोडासा आवाज येतो कारण का बाजूलाच बिल्डिंगचं काम चालू आहे. सो चला आता वाटतं दीपकला उठव. आणि मी चटणीसाठी प्रिपरेशन करून ठेवलं आहे. खोबरं, थोडीशी साखर, जिरं, शेंगदाणे, लसूण आणि मिरची, कोथिंबीर. बस आता हे ग्राइंड करून घेईल. सांबार आहे तो रेडी झाला आहे, अगदी सिम्पल केलं आहे. ज्या व्हेजिटेबल्स होत्या तेवढ्याच त्याच्यामध्ये सांबार केलं आहे. आणि चहा पण रेडी झाला आहे. ऑलमोस्ट चहा आम्ही 1 वाजता घेतला, कारण का दीपकच उठला 1 वाजता. सो चहा 1 वाजता असा झाला. आणि कुकीला बघा मी कसं खोटं खोटं फोनवर येते आणि तिला हे करते आणि ती ऐकते. बघा येताना कुकीला बॉल घेऊन ये. बॉल आणशील का उड्डील कुकीला? घेऊन ये कुकीला बॉल. कुठे आहेस तू? आली आहे गुड्डी? आली हो. आणि काय आणलं नाही गुड्डीने? कॅरेट आणलंय का? कुठे आली गुड्डी? गुड्डी आली वाटतं. गुड्डी आली? हो आली गुड्डी. आली कुठे गुड्डी? बॉल पण आण आणि कोकीला एलिफंट आण आणि कॅरेट पण आण. हां कोकीला कॅरेट आण. हां हा वगैरे घेतला आणि नंतर मग पटकन मिक्सरला चटणी आहे ती लावली. कारण का पिल्लू दीपक दोघं पण उठलेले. सो आता आम्हाला इडली खायची होती. सो असे प्रकारे चटणी तयार झाली आहे माझी. अगदी खूप सारी केली आहे कारण का पिल्लूला आमच्या चटणी आहे ना खूप चटणी खूप आवडते. आणि सांबार पण ना एवढा पण तिखट केला नाही आहे मी, जेणेकरून ती पण खाईल असं.
सो आता मी या चटणीला तडका देणार आहे. तडक्यामध्ये फक्त मोहरी घेतली आणि कढीपत्ता आणि बस, बाकी काही असं घेतलं नाही, कारण का मिरची टाकली ना तर अजून स्पायसी होईल त्याच्यामुळे. चटणीला तडका दिल्यानंतर मग पटकन इडली आहे त्या रेडी करायला घेतल्या. जो बॅटर आहे ना तो रेडीमेडच आहे, घरी नाही केलं, कारण का अचानक असं ठरलं की इडली करायची त्याच्यामुळे. सो इडलीची प्लेट आहे ती रेडी, सांबार चटणी आणि इडली. आता दीपकला देते, नंतर मग पिल्लूला देते. पिल्लूला फक्त एकच इडली इनफ होऊन जाते, सो ती दिली. आणि आता इथे तुम्ही बघा, पिल्लूला ना आंघोळ करायची होती, म्हणजे खाऊन वगैरे झालं आणि तिचे नखरे चालू होते. बघा कसे डोअर जवळ जात होती आणि दीपक तिला बोलत होता ना, तर ती डोळ्यावरती हात ठेवून ना, म्हणजे तो ओरडत होता त्याच्यामुळे ती डोळ्यावरती हात ठेवत होती आणि हात ठेवत होती आणि मध्ये ती पिका भू खेळायला पण करत होती. स्वतः अशी बोलत होती, भू पिका भू अशी करत होती ती. सो असं काहीतरी चालू होतं आणि ती बघा पाय वरती करून आहे ना, डोअरचे जे नॉब असतो ना तो फिरवायला लागली होती. आता आम्हाला बाथरूम लॉक करावा लागेल, कारण का ना बेसिंगच्या इथे ना असा कडप्पा आहे तो डोक्याला लागेल आणि थोडीशी जी लादी आहे ना बाथरूमची ती तेवढी स्लिपी आहे, कितीही आपण वॉश केली ना तरी ती टाईल्सच तशी आहे, ती स्लिप होते. त्याच्यामुळे चुकून तिने ओपन केला, तिच्यानी ओपन झाला आणि ती पडली, ती भीती आहे खूप. सो आता बाथरूमच्या डोअरला आम्हाला लॉक लावावं लागेल. सो कधी यूज करायचं झालं तर चावी घ्या आणि ओपन करा, अशी सिच्युएशन आता आमच्यावरती येणार आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत, आता लॉक कराव्या लागणार तिला. आता भरपूर काय समजतं, फ्रीज पण ती आता ओपन करते. आधी तिच्याने एवढा प्रेशर लागायचं नाही, पण आता तिला बरोबर कळतं फ्रीज ओपन करायचं, सो ते पण करते. सो फ्रीजला पण आम्ही लॉक लावतो आणि ती बघा कशी नॉब ओपन करते. आणि तिला नाही बोललं ना की तेवढ्यापुरती गप्प बसते आणि ओरडलं ना की डोळ्यावरती हात ठेवते. आणि ती दीपकला आता काहीतरी बोलत होती त्याडे बघून, तो तिला ओरडत होता. सो आणि मी माझं जेवणाची प्रिपरेशन करत होती. आज जेवणामध्ये काय आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच. पिल्लू पिकाबू, चल ये इकडे माझ्याकडे, चल माझ्याकडे. ए पिल्लू इकडे. आणि दीपक सध्या घरी असला ना की पिल्लू आहे ना दीपकला चिपकून बसते, कशी बसले बघा. सो आता हे झालं सगळं, आवरून घेतलं, इडली केलं, बाकीचं जेवण वगैरे. केवढी सारी भांडी निघाली बघा, फक्त आम्ही तिघं जण आणि भांडी केवढी सारी निघाली. हॉलमध्ये पण खूप सारा पसारा होता. पिल्लूला मी झोपवलेलं थोडा वेळ आणि ती लगेच उठलेली आणि सगळा पसारा बघा किती मेस पडलेला आहे. डीमार्टचे सामान आलेले ते पण तसंच आहे आणि मला हे सगळं लावायचं आहे. सो मी इथेच ठेवून दिलं, म्हटलं आता पहिलं खायचं करेल आणि मगच आहे ते आवडून घेईल. सो आणि आहे ना हे मी आहे ना कापूरचं मागवलं आहे. ह्याला काय बोलू शकतो आपण, एक्झॅक्ट मला पण बोलता येणार नाही, काय आठवत, रूम फ्रेशनर, एअर फ्रेशनर. हां, सो हे मी आधी यूज करायची, हे एवढं कामाचं नाही आहे. पण हे आहे ना कापूरचं कोन, ते खूप चांगलं आहे. हे सँडलवूड मागवलं आहे मी, कारण का कुकीला आहे ना हॉलमध्ये मी लावलं आहे. कुकीला आहे ना कापूरचा स्मेलने ना खूप सारे शिंक येतात, त्याच्यामुळे मग मी यूज नाही करत. आणि हे तुम्ही कुठेही ठेवू शकता,
अगदी त्याचा स्मेल ना तुम्ही 30 दिवस हा स्मेल राहतो आणि खूप चांगला आहे. सो आता पटकन आवरून घेतलं, सगळं क्लीन झालं, सोफा क्लीन झाला, सगळं सामान होतं ते उचललं, तिकडचं सगळं क्लीन केलं, कारण का पिल्लू उठली तर परत ते पसरा पडणार, हे सगळं आवरून घेतलं. आणि मेन म्हणजे किचन तर मी मगाशीच आवरलेलं आणि आज मी जेवणासाठी बनवलेलं पिल्लूला चिकन केलेलं आणि आम्हाला पण चिकन केलेलं, आम्हाला असं झणझणीतवालं चिकन केलेलं आणि पिल्लूला नॉर्मल तिखट केलेलं, त्यामुळे दोन प्रकारचे जे होते ते झाले चिकन. दुपारी जेवलं वगैरे आणि संध्याकाळी स्नॅक्सला काय करणार पिल्लूसाठी, सो सकाळी जी इडली उरलेली सो ती कट करून घेतली आणि ती आता पटकन फ्राय करून घेते मी. सो मोहरी घेतली, मिरची काही ॲड नाही केली, मी मोहरी टाकली, ती तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि जी इडली बारीक अशी कट करून घेतलेली आणि ती टाकली. मिरची का नाही टाकली, कारण का त्याच्यावरती ना मी मॅगी मसाला टाकणार होती आणि मॅगी मसालामध्ये ना पुरे खडे मसालेच असतात, जसं की गरम मसाला बोलू शकते तुम्ही त्या टाईपमध्ये. सो थोडंसं अजून मग तिखट आणि जास्त तिखट झालं असतं, मग पिल्लूने खाल्लं नसतं, त्याच्यामुळे मी फक्त मॅगी मसाला ज्याचं मॅगी मसाल्याचं पुरं एक पॅकेट आहे ना ते टाकलं, वरतून थोडंसं मीठ टाकलं आणि नीट त्याला हलवून घेतलं आणि थोडंसं जास्त वेळ हलवायचं, जेणेकरून थोडंसं क्रिस्पी लागलं ना की अगदी मस्त लागतात, ज्या इडल्या फ्राय असतात ना त्या मस्त लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा, जर इडली उरली ना तर नक्की ट्राय करा आणि नंतर मग तुम्ही स्वतःच इडल्या उरवून ठेवाल, म्हणजे एक्स्ट्रा बनवून ठेवाल. सो मी सकाळी एक्स्ट्रा बनवून ठेवलेल्या आणि म्हटलं संध्याकाळी पिल्लूला स्नॅकला इडली फ्राय होऊन जाईल, म्हणजे दुसरं काही असं करायची जरूरत नाही आहे. सो संध्याकाळला हे असं होतं इडली फ्राय आणि आम्ही पण तेच खाल्लं. वरना थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडंसं मिक्स करायचं आणि मस्त लागतं. आणि जर लेमन असेल ना तर लेमन पण तुम्ही टाकू शकता, इवन तुम्ही याच्यावरती काय बोलतात तीळ पण टाकू शकता, ब्लॅक तीळ किंवा आपले नॉर्मल तीळ असतात ते, जसं अजून हेल्दी कसं बनवता येईल तसं तुम्ही बनवू शकता. सो अशा प्रकारे इडली चॅट रेडी आहे, आता पिल्लूला पण भरवेल, आम्ही पण खाऊ. पिल्लू सॉससोबत वगैरे असं खात नाही, तिला सॉस आवडतच नाही, खाल्लं तर तिने असं पराठा वगैरे असतो ना तर ती दह्यासोबत खाते आणि सॉस वगैरे मी ट्राय केलं पण ती नाहीच खात, उलट बरं आहे ती नाहीच खात, थोडंसं आंबटपणा असतं ना त्याच्यामुळे तिला नाही आवडत, दही ती आवडीने खाते. सो आता इडली आहे त्या रेडी आहेत आणि आता आम्ही खाऊन चहा वगैरे घेऊ आणि थोडंसं मग खाली वगैरे फिरून येऊ. सो अशा प्रकारे रेडी आहे, भरपूर साऱ्या होत्या त्याच्यामुळे खूप साऱ्या झाल्या आणि मला आम्हाला पण दोघांना खूप भूक लागली, कारण का दुपारी लवकर जेवलेलो आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यानंतर पिल्लू आणि पिल्लूच्या बाबांची मस्ती चालू होती, खेळत होती आणि जसं जसं दीपक दमत होतं ना तसं दीपक पिल्लू सांगत होती दीपकला की उठ आणि म्हणजे उठा आणि खेळा, असंच त्यांचा खेळ चालू होता किती वेळ, घोडा घोडा मामा बोलू शकता तुम्ही ते चालू होतं. आणि नंतर मग मी तिला दीपकच्या पाठीवरती बसवलं थोडं आणि ती पण एन्जॉय करत होती, बाबांची राईड एन्जॉय करत होती. सो अशा प्रकारे त्यांची मस्ती वगैरे चालू होती, माझे किचनची कामं वगैरे सगळी आवरून घेतली आणि आजचा ब्लॉग एवढाच होता, जास्त काही मला शूट करायला जमला नाही कारण का आज संडे होता, सो थोडा टाइम इकडे तिकडे आणि संडे सॅटरडे आहे ना माझा सगळा दिवस ना कामात जातो, जे आवराआवर करायचे असते ना त्याच्यामध्येच जातो आणि मग संडेला थोडंसं कमी काम काढते, सॅटरडेला करून घेते, संडेला थोडं मग आम्ही इकडे तिकडे असाच टाइमपास आमचा चालू असतो तिघांचा. आणि दीपक घरी असताना की तो पिल्लूसोबत होल्डे खेळतो, म्हणजे जेव्हा ती जागी असते ना तेव्हा ती त्या दोघं खेळतात आणि मी तिथे होती ना तर ती मला वाकून बघत होती मी आली का म्हणून, आणि दोघं खूप वेळ मस्ती करत होते, खूप वेळ म्हणजे दीपक लिटरली ना दमला खेळून खेळून, तिचं तेच चालू होतं की बाबा तुम्ही खेळा खेळा. आणि नंतर मग तिला मी असं घोडा घोडा बसवलं तर ती मध्ये मध्ये नव्हतीच बसत आणि नंतर असं बोलत होती की तू बस, मग मी बसलेली सो त्याच्यावरती आणि मग ती बघा कशी बघत होती, मग नंतर परत तिला बसवलं, तिला थोडंसं कम्फर्टेबल आणून दिलं की बाबा असं बसायचं असतं, मग थोडं ती बसली, तिला बसवलं आणि मग असंच थोडासा असा आम्ही टाईमपास केला, थोडी मजा मस्ती केली, जरा असं खेळो पिल्लूसोबत. आणि मग ऑलमोस्ट आम्ही 12-12:30 झोपलो, म्हणजे पिल्लू झोपली आमची आणि कशी एन्जॉय करत होती. दीपक घरी असला ना की तिला मज्जा वाटते, कारण का असे खेळतो खेळत बसतो. सो आणि मी पण बसून गेली त्याच्यावर आणि तो मला बोलत होता आता थोडी मजाक मस्ती चालू होती. सो चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.